नमस्कार, मी सुधा सुमन, न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षक देवदूत बनून काम करतात। संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना व्हायरस या आजाराचे रुग्ण आढळून आले असता जागतिक आरोग्य संघटना यांनी कोरोना व्हायरस या आजारास महामारी घोषित केले असल्यामुळे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या। त्यामध्ये शिक्षक, आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या अतिशय मोलाची भूमिका बजावत आहेत। डॉक्टरांचे कर्तव्य आहे की त्याच्या पेशंटला बरे करणे, पोलिसांची जबाबदारी आहे प्रशासन व्यवस्थित ठेवणे, तसेच शिक्षकांची जबाबदारी आहे एक चांगला विद्यार्थी घडवणे, विद्यार्जन करणे। परंतु सध्या शिक्षक हा पोलीस, डॉक्टर, रेशन दुकानदार या सर्व भूमिका एकटाच बजावत आहे। यामध्ये महिला शिक्षकांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे। या राष्ट्रीय आपत्तीमध्ये ते आपली जबाबदारी जाणून सर्वांना सहकार्य करण्याची विनंती करतात आणि या कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये घाबरू नका, पण काळजी घ्या असा संदेश सर्व लोकांना पर्यंत पोहोचवत आहेत। अनेक ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत, त्यावरती शिक्षकांची नेमणूकही करण्यात आली असून शिक्षक त्या ठिकाणी अतिशय बारकाईने चौकशी करतात, अशी माहिती आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी दिली आहे।